शोधून पाहे या म्हणीप्रमाण दिल्लीला गेल तू दिल्ली ना आलोय परंतु काय गावात मित्र मंडळीची काय गाठ पडली नाही तर माझ्या जीवा भावाचा मित्र अजय पाटोळे त्याला बोलवून घेतो नंतर मित्र मंडळीकडे जातो अजय पाटोळे ओ राम राम काय राव पाटोळे सांगायचं तुम्हाला कस काय बरं आहे ना एकदम निवांत एकदम आई वडील एकदम निवांत लेकरबाळ्या सगळे बरे म्हातारी म्हातारे सगळे ठीक आहेत म्हातारी शाळेत जात कर आता उद्या त्याला पहिलीत बसवायचंय काय झालं आता अरे काय सरळ म्हणतोय का म्हातारा शाळेत जातोय का तुझं आईला तुझा नेहमी गैरसमज होतो लका अरे तुझं बारख पोरगाची पिंट्या म्हणायचं किती हट्टी होत अरे लय हट्टी शाळेला जात नव्हतं तर त्याला घालवाय कोण जायचं माझं म्हातारं मग म्हणून म्हणलं म्हातारं पोराला घेऊन शाळेत जात का पोरग एकटं शाळेला जातय नाही नाही आता पोरग कळत झालं एकटंच जातय अरे मी कवाची कवा गावात फिरतोय मित्र मंडळीची काय गाठ पडत नाही काय भानगड आहे तू कुठे गेलतात अरे बाबा सगळे मित्र माझ्या सोबत वरातीत होते बर लय मोठी भव्य मिरवणूक निघली माझी गावातून लोक अशी कर्तबदारी काय गाजवली तू वाघाची शिकार करून आलोय वाघाची वाघाची शिकार करून आलोय मी वाघाची शिकार केली आर नादच नाही करायचा आपला बर बर गुडघ्या इतका गुलाल गावात झालाय झाला गुडघ्या इतका गुलाल तूच फक्त नव्हता बाबा बर 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 अरे काय झालं माहितीये का ते माझ्या घरातली आजोबाची तलवार हा जुनी तलवार तुझ्या आज्याने घेऊन ठेवलेली त्या मेहनत खावलेली म्हणजे ती खुटीला टांगलेली मला घेतलं आज्याने बोलवून एकदा बर तुझ्या आजोबाने बोलवून घेतलं मला म्हणलं आज्य अजय तू लय खट्याळ माणूस आहे बर चुकून सुद्धा या तलवारीला हात घालायचा नाही घालायचा नाही आणि जर हात घातला घातला तर वाघाची शिकार केल्याशिवाय घराकडे माघारी परतायचं फकड्या
मग दोन दिवस विचार केला, काय केलं, तिसऱ्या दिवशी मला हुरूप चढला, म्हणलं घ्यावी तलवार घुसावा आणि अरण्यात। म्हणजे तू घेतली तलवार खांद्यावर टाकली गेला अरण्यात? अरण्यात गेलो, दोन तास झालं, चार तास झालं, वाघ काय गावना। म्हणजे तुला शिकार काय गावना? वनच। बर, पण थोडक्याच वेळात मला वाघ दिसला। बर, आता मला हुरूप चढला। आता याच्या आईला अशी तलवार काढली, काचके नशीब पोट तोडला, खांद्यावर टाकला, निघालो घराकडे, गावाच्या दिशेने निघालो। शिरवर तू झोपलेल्या वाघाचा शिपूट कापला, खांद्यावर टाकला, अंकुशाल गावाकडे घेऊन यायला लागला। मग शिवर चार गुरं राखी पोर होती, बरोबर आहे ती पोर, इटी दांडू खेळत होती हा शिवावर, मला बघितलं। बर, मी रक्तानं जाशी झालेलो, भिजून गेलेलो, भिजलेला, मला तिथंच थांबवलं। बर, गावात गेले, गावात गेले, सरपंच उपसरपंच तलाठी भाऊसाहेब सगळ्यांना सांगितलं, गावच्या ग्रामस्थ मंडळीला बोलवून घेतलं। बर, म्हणले अजय पाटोळे वाघाची शिकार करून आलाय। काय अपवाच तुझी उठली की सगळ्या गावात अपवा उठली बाबा, सगळी लोक आली, माझा मोठा आदर सत्कार केला, फक्त तूच नव्हता। म्हणजे तुला शिवावरनं गावात वाजवत गाजवत आणलं, ग्रामपंचायतच्या ऑफिस पशी मिरवत आणलं आणि तुझा मोठा सत्कार केला। केला केला नुसता वाघाचा शिपूट आणल्याबद्दल तुझा एवढा मोठा सत्कार केला? केला केला। पटोळे मला सांगा, त्या जर वाघाचं मुंडकच आणलं असतं तर किती मोठा सत्कार केला असता? गोविंदराव पटोळे, तुम्ही मुद्द्याचं बोलताय, काय झालं? मग मी वाघाचं मुंडकच आणणार होतो, आणणार होता, पण ते अगोदरच कोणीतरी नेलत। आईला मी पण कान देऊन ऐकायला लागलो का, कर काय झालं? मेलेल्या वाघाचं शिकार केली येड्या जातीच्या। तुला काय वाटलं जित्या वाघाची? मला वाटलं जित्या वाघाची। अरे काय, मी मारायला जाऊ काय त्याच्या पुढं? बरोबर असू देऊ, मला साईन म्हणा, आपण घालू एखादा दोघं दोघं, तर आपल्या जेव्हा भाऊचा मित्र कोण तो प्रभाकर लंबाटे कुरुलकर त्याला घ्या बोलून ताबडतोब ताबडतोब बोलून घेतो। हात मारून प्रभाकर लंबाटे कुरुलकर, राम 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 राम। हे सांगायला आला जो रे मला, तसं भेटत असताना तोंडाचा तुझ्या गोड वास आला, म्हणून गोड तू काय खाल्लं काय? बरोबर आहे, येताना तिळगुळ खाल्ला होता, त्याच्यामुळे तोंडाचा वास गोड आला असं होय? कुठं होता, काय भानगड आहे? मामा मुंबईला होतो। बर, गावची यात्रा आहे, मला यात्रेसाठी आपण गावाकडे जावं जावं, म्हणून मी काय सांगायचं ताबड तुम्ही पंढरपूरच्या स्टँडला आलो, पंढरपूरच्या स्टँडला आला, इतक्यात तुझी बायको गाठ पडली, काय झालं? लगेचच घरात शिरला का माझ्या? तसं नव्हतं, अरे स्टँड मध्ये तुझी बायको गाठ पडली पडली, सभागती मला विचारलं, हा दाजीबा दाजीबा आज मात्र होता कुठं? होता कुठं आणि आता आला कुठं? जाणार कुठं? जाणार कुठं? मग मी सभागती म्हणलो, हा मुंबईला होतो, मुंबईला होतो, गावची यात्रा आहे, मला यात्रेसाठी मी गावाकडे निघालो निघालो। बरं झालं म्हणली, हा सोबत कुणी येतो जाताना मिळून जाऊ। बर, पण मला म्हणायचं आपल्या गावाकडे जायला शेवट गाडी कितीला? अरे आपलं खेडेगाव असल्यामुळे संध्याकाळी 7:15 इष्टी लागते, 7:15 हा इकडे तिकडे टाइम पार पडला पार पडला, स्टॉपला गाडी लागली लागली, गडबडीने मी इष्टी मध्ये चढायला लागलो, इष्टी मध्ये चढायला लागला। इतक्यात तुझी बायको म्हणली, काय म्हणली? दाजीबा दाजीबा मला मी जागा धरा। बरोबर बाई माणूस आहे, गडबडी तुझ्या इष्टीत गर्दी असेल। मग तुझी बायको म्हणली म्हणजे मी ताबडतोब काय केलं, इष्टी मध्ये चढलो चढला आणि दोन शिताचं भाकाड पकडलं, बसायला बसायला। बरोबर आहे की बाबा, बाई माणूस एकटीच आहे, बर दोन शिटाचं बाकडे पकडलं पकडलं, पण तुला माहिती मला तलप म्हणजे कशी काय? हा तुला तलप आहे की किसं कापायची? म्हणजे मी काय किसं कापवाय का? आता तलप मला काय माहित, तू काय तलप करतोय? अरे सिगरेट वाटले, हा नेहमी सिगरेट दिसते। मग मी काय केली, सिगरेट काढली, काड्याची पेटी घेतली, सिगरेट काढली, काड्याची पेटी काढली, अशी काडी वाढतो वाढणार, इतक्यात मोहर इष्टीत बोर्ड वाचला। काय म्हणून? इष्टी मध्ये सिगरेट वाढणं मनाई आहे, सरकारी नियम आहे, सरकाराचा नियम ओढता येत नाही, करायचं नाही। नाही नाही, मग मी काय केलं, खाली उतरलो, खाली उतरला, गाडीची पेटीने सिगरेट पेटवली, अशी सिगरेट पेटवली, दोन झुटका मारलं, पहिला झुटका मारणार, इतक्यात कंडक्टर एसटी मध्ये चालला, एसटी मध्ये चालला, ती तुझ्या बायकोनं बघितलं। बर, दाजीबा पळा पळा, दाजीबा पळा पळा, कंडक्टर चालला, कंडक्टर चालला, कंडक्टर चालला, येडी अवलादीच आहे काय? कंडक्टर चढला, घाबरली असेल, घाबरली असेल, मी वहिनीला धीर दिला, काय म्हणला? वहिनी वहिनी कंडक्टर चढला तर चढू द्या, चढला तर चढू द्या, अजून ड्रायव्हर चढायचा, ड्रायव्हर चढायचा, ड्रायव्हर चढायचा आहे, पुन्हा पॅसेंजर चढायचा आहे, मग माझा नंबर लागायचा। तसं नाही मित्रा, हा
आज मंत्र कुठे होता ती विचारला म्हणजे एक विनोद तुला बोललो. बरोबर आहे बरोबर आहे. परंतु तू कुठे होता? हा मी कुठे होतो? आज कुठं नव्हतो, घरीच होतो. घरातनं बाहेर निघालो. निघाला घरातनं बाहेर निघालो का माझ्या बायकोने मला अडथळा टाकला. काय म्हणून? कारभार म्हणली उठला सुटलं तुम्ही गावागावाला, मोठ्या मोठ्या गावाला कुठं मित्र मंडळीकडे फिरता. आम्हाला कधी गावातला बाजार दाखवलाय का? नाही. अरे मग नवरा बायको प्रपंचीची चाक असतात. होय होय. बायकोनं नवऱ्याच ऐकलं पाहिजे, नवऱ्यानं पण बायकोच ऐकलं ऐकलं पाहिजे. बायकोनं माझ्या हातच धरला म्हणली आज आम्हाला काय? मग म्हणली मला लंडनच बघायचंय. माझ्या बायकोनं हातच धरलं लंडनच बघायचंय म्हणली माझी बायको. मग तू काय केलं? लंडनच बघायचंय म्हणल्याच्या नंतर मी काय केलं? बायकोची काहीतरी समजूक काढली. समजूक काढली निघालो तितक्यात तुम्हा दोघांच्या बायका तिथं. होय होय. माझ्या बायकोचं ऐकल्यावर होय होय म्हणल्या दाजीबा आम्हाला पण लंडन बघायचंय. मग आता मग काय केलं? आईला तुझ्या पोटात लगेच शनिवार येतो ना रे. माझ्या अरे माणसाची म्हणा मित्र तिथे भाऊ मित्राची बायको म्हणजे एक भाऊजाई प्रमाण असते. बरोबर. आणि लगेच तुम्ही काय लागला? अरे तसं नव्हतं. मग आता माझ्या बायकोची काहीतरी समजूक काढली पण तुम्हा दोघांच्या बायका आल्यावर आता तुम्हा दोघांच्या बायकांना लंडन दावावं लागल. दावावं लागल. मग काय आता इकडे तिकडे बघितलं बघितलं वाटावर तुका घरात वाढल्या काय? काय झालं आता? घरात वाढल्या बोलता बोलता लंबाटे लंबाटे हिकडिया. एखादा जर माणूस दारू पित नसला नसला आणि दारूच्या दुकानात गेला गेला आणि त्या ठिकाणी तो पाणी जर पित उभा राहिला तर येणं जाणारी वाटेची माणसं काय म्हणणार? तो दारूच प्या लागला. मग आता तुमच्या बायकांसंग जर रोडवर मी बोलत उभा राहिलो तर माणसं संशय घेतील का? काहीतरी लपडत आहे. बरोबर आहे. मग काय इकडं तिकडं बघितलं तुमच्या बायकांना घरात वडलं काढलं बाहेर काय? भारताचा नकाशा. अरे मग नकाशा बोंबल की इकडे पंक्चर होतोय आम्ही. भारताचा नकाशा म्हणजे नकाशा तो काढला. हा तुझी बायको अशी बसलेली, त्याची बायको अशी बसलेली, माझी बायको अशी, मी असा बसलोय. मध्ये टेबल वरती भारताचा नकाशा काढला आणि लागलो सांगायला की अमेरिका अमेरिका, ही पाकिस्तान पाकिस्तान, ही जपान ही जपान, आणि काय मध्ये लंडन. काय बांध करे रे लंडन. सांगायला लागलो त्यांना की अमेरिका अमेरिका, ही पाकिस्तान ही पाकिस्तान, ही जपान ही जपान, ही काय मध्ये लंडन. त्या तिन्ही शहराच्या मध्ये आणि तितक्यात माझी बायको मला म्हणली की अग बाया बाया कारभारी म्हणली बघाय गेलं तर नेमकं काय माझ्या बायकोला काय कळलं? माझी बायको अनपड अनपड. आता तुझी बायको शिकलेली शिकलेली नेमकं ते जबाबात ठेवलं लंडनवर त्या अक्षरावर अक्षरावर. आणि तुझी बायको माझ्या बायको ह्याच्या बायकोला समजावून सांगायला लागली की किती अक्षराचं आहे लंडन? तीन तीनच अक्षराचं. मग आता तुझी बायको काय ह्याच्या बायकोला सांगायला लागली? अग बाया म्हणली ही दिसाई एवढं एवढं दिसतंय पण आत गेली एवढं यावे ढवे. शेर मध्ये रे शेर मध्ये शेर आवे ढवे म्हणून सांगेल का? अरे माझ्या बायको कंडक्टर चाललाय ड्रायव्हर राहिलाय. हे बघा दोघांची तिघांची फिटानं फाट झाली. आपण तिघ तिघ जण झालो. तीन तिरकुट आणि काम बिरकुट. तिघांचे काम कुठलं होतं का? तर आपल्या जेव्हा भावाचा मित्र मस्क्यांना घ्या बोलून ताबडतोब विष्णू मस्के. विष्णू मस्के जेव्हा भावाचा मित्र आहे ताबडतोब बोलून घेतो. मारून घ्या ओ विष्णू मस्के. राम 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 राम. काय चाललंय मस्के? काय चाललंय? एकदम व्यवस्थित. कुठं होता? काय भानगड? काय तुला सांगायचं? काय झालं? असं रानात गावातनं रानात निघालो. गावातनं रानात निघाला? बेकार कंडिशन माझ्या समोर झालं. काय झालं? लय बेकार घटना असली घडली की तुला सांगायसारखी सुद्धा नाही. मग सांगूच नको. मग सांग की काय घडलंय? एका माणसानं सिगरेट काढली. सिगरेट काढली? सिगरेट काढल्याबरोबर तोंडात घातली. तोंडात घातली. गाडी ओढली. गाडी ओढली. सिगरेट लावली. सिगरेट पेटवली. आणि अशी सजासजी काड्याची पेटी अशी टाकून दिली. टाकून दिली ती काडी पेटलेली. जी काडी पेटलेली जी टाकून दिली पाटोळे सगळं वावर पेटलं. वळलेलं गावात माळ पेटलं. माळ पेटलं. माळ पेटल्यानंतर माळ पेटत पेटत गाव पेटलं. लय बेकार कंडिक्शन झालं बाबा. बरोबर आहे. माणसाची म्हणा एका काड्यात गाव पेटतय पेटत आणि ते काय वाळलं असल्यामुळे पेटत पेटतच गेलं. गाव पेटलं. अरे नुसतं गावच नाही मग अरे तालुका सुद्धा पेटला. आता काय करावं रे पांडुरंगा? जबरदस्त गोष्ट झाली ना. उचलणीचा लबाड बोलायला लागलाय. नुसतं ऐकून घ्या. तालुका पेटला. बर बर. अरे निस्ता तालुका नाही. अरे मग काय मुस्के याला विलाच काय केला? जिल्हा सुद्धा पेटला रे. बर 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 बर. जिल्हा पेटला. गावाची तारांबळ सगळ्यात मुख्यमंत्री आमदार खासदार सगळे तुमची तारांबळ उठली.
राडा उठला कुणीकडे कुणाला कुठे पळाय काय कळेना. राडा उठला लय दिसेना सगळा. मग मी सगळ्या फैनी काय केलं पाय आंबुलेस आणल्या आंबुलेस आणल्या आंबुलेस आणल्या आंबुलेस कमी पडल्या टँकर बोलवलं टँकर कमी पडलं समुद्राचं पाणी आटलं पाणी आटलं तरी आग इजली नाही तरी त्या पाण्यानं पण समुद्रातल्या पाण्यानं अजबात आग इजली नाही. लोकांनी काय केला विलाज. मी घरात बसलो होतो घरात बसला होता टीव्ही बघत होतो टीव्ही बघत होता असा रिमोट धरला रिमोट धरला बातम्या लावल्या म्हणलं बातम्या लय दिवस झाला ऐकून बातम्या ऐकतो म्हणलं बर बर तर ती बातमी एका पहिल्या हेडिंग मध्ये झाली काय की दिल्ली पेटलं गाव पेटलं तालुका पेटला. अरे मग पुढे काय केलं. अरे पुढे काय केलं मी डोकं चालवलं वरपाय करून वरपाय करून काय. अरे म्हणजे आकलीन डोकं चालवलं बर 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 जसं डोकं चालवलं चालवलं तसा फोन केला कुठं पेट्रोल डिझेलच्या कंपनीला जेवढी तुमची वाहन आहे ती तेवढी इकडे माझ्याकडे पाठवून द्या तुमचा काय असेल तिची साफ पुढच्या महिन्यात. बर 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 बका 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 वाहन पेट्रोल डिझेलची सगळी वाहन इकडे पाठवून दिली. बर मी द्राक्षीची बाग फवारल्यासारखं फवारल्यासारखं जाळ फवारला जाळ फवारला जाळ जी फवारती जागच्या जागेला सगळं इजलं ते सांगायला आला तुम्ही रे. आणि आम्ही 15 दिवस ऐकत बसलूया पेट्रोल आणि डिझेल न जरा तू 10 रुपयालाच का प्यायचा आहे काय खरं झालंय होई. मग अरे रात्री जागलो होतो दुनिया चाललंय घेऊन पोट फुगलो होतो स्वप्न बघत स्वप्न बघत होता स्वप्नातली गोष्टी सांगत बसलाय आम्हाला स्वप्नातलं सांगा लागलाय. मग काय खरं खरं झालं. मित्र इकडे आपण झालो सगळी जण मित्र होय आपल्या जेव्हा भावाचा मित्र कोण ती अमोल पाटोळे त्यांना घ्या बोलून. होय हो अमोल पाटोळे मेंढापूरकर गरीब अन्न कुणाची होती. आता काय करावं गाड्या तुम्हाला माहितच नाही ना का. आता काय मग जाऊ नका तुम्ही घरी का मी ठेवून आलोया. बरं भांडणं कुणाची होती. तुझ्या बापाची त्याची आईची बाबा माझ्या बापाची न्यायची आई नाहीला का तुझ्या म्हातारीला सारखी माझ्या म्हातारीला डवचायची खोडायला काय झालं तर काय भांडा किरकोळ गोष्टीमुळे पेटलं वा काय झालं तर तुझ्या बापाचे पितळ ह्याच्या आईच्या मुरीवर पडलं ते जुनं वाडाचं वाड्याचं बापाला पहिले सांगितलं तर लांब भितड बांध म्हणून आणि तुझ्या आईची जरा मुरी पडेल सरायची होती. आपण आता इथं भांडणं करून काय उपयोग आहे का. मग भांडणच मिटाय तयार नाही ना. मग काय केलं फुकली तुंबली म्हण तुंबली जास्तच भांडण पेटलं. राव म्हणला तर भांडणं तर मिटवली पाहिजे ते मिटवली पाहिजे लगेच दाखली हुशार आहे माणूस मी पण आता गेलो मी माझ्या घरी मी आणला माझ्या बापाचा बाबू बांबू यायला म्हणलं मोठ बा तुझ्या बापाच्या बाबूर हीच का पडली नाही रे तिकड नवलांबाटे. माझ्या जर बापाच्या बाबूर हीच पडली असती तर तुमच्या आईची मोरी रिकामी कोणी केली असते. अरे बाबा जाऊ द्या ही तुम्हाला काय माहित आहे का लंबाटे तुम्ही बी लई दिवसात समजी 4-5 जो जमलाय पण गोविंद पाटोळे काय अहो नंदा पाटोळ्याचा काय पत्ताच नाही घेऊ जीवा भावाचा मित्र माझा दिलेला होता म्हणून कळलं होतं त्याला घेऊन येतो ताबडतो तुम्ही जाव बरं त्यांना घेऊन त्याला घेऊन येतो तुम्ही तो चौकात थांबा. चालतंय चालतंय या लवकर. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे मंडळी. आता नंदा पाटोळे म्हणजे असा चॅप्टर माणूस आहे एखाद्या जर बिचारीचं खुराड उघड दिसलं का तिचं अंड पळवलं म्हणून समजायचं. आता मी त्यातलाच आहे पण थोडा जाखरीत आहे पण त्याला काहीतरी डोकं चालवून त्याला बनवतो. ओ नंदा पाटोळे राम 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 राम. अरे 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 वा 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 मित्रा. हा अरे कवा सुटला तो. काय मी एरवडेच्या जेलमध्ये होतोय. अरे संसार म्हणजे एक तुरुंगच आहे बरोबर आणि त्या संसाराच्या तुरुंगात न कधी बाहेर सुटला म्हणलं. अरे बाबा लय दिवस झाले मी दिल्लीला होतो. अरे दिसलाच नाही दिल्लीला 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 म्हणलं जी काय तर औंडाळ बोललं गावात बिड्या हुडकून वडत होता म्हणतोय दिल्लीला होतो. आणि बारक्या माणसाच्या जोडील नसतो मुख्यमंत्री राष्ट्रपती. अरे बापरे यांच्या बैठकीला म्हणजे त्या मंत्र्यांना बोलायलाच येत नाही. मुख्य आहे ती काय मुख्य मुख्य म्हणजे ह्या देशाचे राष्ट्राच राष्ट्र चालवणार. अरे वा वा असल्या मंत्र्यांच्या जोडीला मी असतो. या लांब राजकारणात हात घातला गड्या. आता परवा मी स्पर्धा भरवली होती स्पर्धा कसली
वांग्याच्या रोपाची घ्यायला वांग्याच्या रोपाची काय भलं मोठं सांगितलं मंत्र्याचं नाव घेतोय आणि वांग्याचं सांगतोय तसं नाही की वांग्याचं मी कशासाठी केलं माहित आहे का अरे बाबा शेतकरीच्या जीवनावरती प्रयोग चालू होता वादळच उठलेला आहे शेतकऱ्यांच्या जीवनावर बरोबर आहे उसाला भाव नाही 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 ज्वारी तर कोण करतच नाही खरंय आजकाल वांगी काय भाव चालले ती आता काय 80 रुपये किलो न भाव वांग चाललंय म्हणून चिना शेतकऱ्याच्या जीवावर वांग्याचा प्रयोग चालू झाला रोपाचा रोपाचा मग प्रत्येक शेतकऱ्यांना ज्यांना काय अनुभव आहे अनुभव होता कुणी ट्रकनं कुणी बैलगाड्यांनी कुणी टमटम भरून शिना नेली ज्यांना काय अनुभव आहे ते बरोबर आहे आणि प्रत्येकाने नेली आयला मी देखील बसून त्या ठिकाणी मी काय केला विचार केला येड्या मग तो आम्ही काय तर करायचं होतं की याच्यासाठी नाही नाही म्हणलं अनुभवी खात्री आपण खात्री घेतली पाहिजे आणि अनुभव आला पाहिजे आता दिल्लीत बघा गेलं तर मला 4 पत्र्याचं घर आणि घरात झोपला तर गुडघ्या बसणं पाय घरात बाहेर सांगायला लागला तू एवढी माझी गरीबी आहे घर बारक कुटुंब मोठ मग मी एकच वांग्याचं रोप खरेदी केलं एकच तेवढ्या मोठ्या दिल्लीमध्ये एक वांग्याचं रोप खरेदी केलं बघायचंच म्हणलं याचं उत्पन्न किती आहे ती बरोबर आहे मग ती वांग्याचं रोप घरी घेऊन आलो घरी आणलं आणि माझं बाथरूम होतं का नाही हो नाही ते जेवणाची ते जेवणाची नव आंघोळीची 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 आंघोळीचे बाथरूम बरोबर आणि मग काय ते पाणी जितनं काय मोरीतनं बाहेर जात होत ते बाहेरल्या साईडला आपलं बेतड्याच्या कडेला ती वांग्याचं रोप मी लावलं लोक तो आम्ही डोकं चालवलं शासनाचे अनेक योजना तशाच आहे त्या पाणी आडवा पाणी जिरवा झाड लावा झाडी जगवा बरोबर आहे मी काय केलं ज्या ठिकाणी पाणी जातो ते ताळे केलं साईडला ती वांग्याचं रोप लावलं लावलं आणि मग काय 2-3 वेळेस मी आंघोळ केली तिथं किती वर्षाला करत होता का महिन्याला आंघोळ करत होता आज 3 वेळेस मी आंघोळ केली बर आणि ती पाणी त्या झाडाला घातलं पोचलं आणि मग काय ती वांग्याचं रोप जीव उगून आलं का नाही अख्खी दिल्ली झाकून गेली बाबा त्या 2-3 वेळा आंघोळ केलं आणि ती झाड उगवलं ती दिल्ली झाकून गेली दिल्ली झाकून गेली दिवसा माणसं बॅटरी घेऊन फिरायची अंधार पडला अंधार पडला आता मंडळी तुम्हाला बी माहित आहे वांग्याची झाड किवडी असते ते आपण बी शेतकरी माणसं आहे आणि प्रत्येक वस्तूचा आपल्याला अनुभव आहे आता यो मला लागलाय बनवायला कारण दिल्लीमध्ये आलाय राहायला मी असतोय मुंबई पुण्याला याला वाटतंय मी हेड आहे काय की पण याला चालत चालत जाऊन इकून जाणार आहे घरला ती झाड दिल्ली झाकायसारखं मोठं अरे बाबा क्या दिल्लीत अंधार पडला दिवसा दिवसा बॅटरी घेऊन माणसं फिरायला लागली मग आता काय केलंस तू काय केलं पण या झाडाला वांगे मी भरपूर लागले असतील ना का हे वांगी लय नव्हती लागली का वांग एकच लागलं होत तरी म्हणलं एवढं सांगतोय तवा कुठं तर कमी दिसत यात एवढं मोठं दिल्ली झाकली झाडानं झाकली आणि एकच वांग लागलं पण ती काय वांग साधं होत काय ती जर वांग झाडाचं खाली तुटून पडलं असत तर आखी दिल्ली चिंगरून मेली असती इतकं मोठं वांग होत नाही त्या वांग्याचा मार बी लय लागत असतोय मन लोक एवढं मोठं वांग पेपर आउट झाली जी माणसाच्या जीवनाला धक्का बसला ही जर वांग जर तुटून पडलं तर या जनतेचं होणार काय झाडापेक्षा मोठी किमी या वांग्याची आणि मग आता काय करायचं माणसं विचारात पडली पेपर आउट झाला पेपर मी वाचला त्याच्यात माझी बातमी आली येणारच की आता कोण माणूस आहे त्याला ताबडतोब फुडकून काढा म्हणून डिपार्टमेंटच्या गाड्या सुटल्या लोक गाड्या सुटल्या का मी आपण डोकं चालवलं काय केलं लगेच माझी मारुती कार घेतली मारुती कार घेतली तसाच फॉरेनला गेलो गावातला बाजार माहित नाही म्हणतो आता मारुती कार घेतली फॉरेनला गेलो बर फॉरेनला बसूनच गेला का मारुती कार डोक्यावर घेऊन फिरत होता गाडीत बसू ती चालू गाडी घेतली का आता आपण डिपार्टमेंटला सापडायचं नाही म्हणलं बरोबर आहे गपचिप गणी मी कावा करायचा फॉरेनला गेलो फॉरेनने एक मशीन पायदा केली कसली खरेदी केली कसली गोंधण काढायचे क्रन 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 लोक फॉरेन हे एक मोठं शेअर आहे का या गोष्टीत भारी भारी मशिनी तिकडल्या साईडला मिळते फॉरेन जपान अशा एक किरण घेतलं क्रेन घेतलं घरी घेऊन आलो बर त्या झाडाच्या कडे ज्या ठिकाणी वांग होत त्या ठिकाणी ती वांग त्या किरणानं जाग्यावर धरलं अरे भाद्रा माणसाला जरा आधार पोचला आधार पोचला आणि मग काय लगेच माणसं सगळी सांगटली महाराष्ट्रातली माणसं बोलवली हा की वांग कापायसाठी लोक
एवढं मोठं वांग महाराष्ट्रातली गावातल्या गाड्या सगळ्या बोलवल्या वांग न्यायला वांग कापायचो का गाडीत भरायचो फॉरेन जपान अमेरिका पाकिस्तान लंडन परदेशात वांग मी पाठवलं पाच सहा देश जगलं म्हणायचं वांग्यावर तुझ्या मग आणि मग काय इतकं झालं आणि मग काय आता मी पैसा आणायला गेलो मला सरळ म्हणायचे त्या ठिकाणी आरतीवर गेलो गेला का लगेच मला प्रत्येक आरतीतली माणसं म्हणायची अरे वांगे म्हातार वांग्याच भरीत मागून मागून मेल आणि आता दिली तू वांग त्या झाडापेक्षा मोठं आलंय अरे तरी आणि त्यातनं वांग निम राहिलंय पण म्हणलं माझ्या जीवा भावाचा मित्र गरीबी आहे म्हणलं नंदा पाटोळ्याची बरोबर आहे त्याची आई स्वाधीन निम वांग करायचं म्हणलं ती देखील माझ्या जीवावर मोठा व्हावा लहानपणी आपण जीवलग मैत्र आहे असं माझ्या मनात आलं म्हणून तुला ही हकीकत सांगायला आलो ती निम वांग आहे ते तुझ्या ताब्यात घे आणि तू तुझा प्रपंच काहीतरी मोठा कर त्या वांग्यावर का वांगी खाऊन डरंगळत बसू अल्या का मी काय मला येडा समजला काय तो अरे मी पहिल्या वाणी मोकळा नाही आता तू काय करतो मी माणूस अडचणीत नाही आता काय केलं सारखा बिझी आहे रे मी कसा काय आता तुला काय सांगू मित्रा मुंबईला भांड्याचा कारखाना 1972 साली टाकलाय म्या भाद्रान किती सालापासून 1972 साली भांड्याचा कारखाना मुंबई मध्ये खोलला 1972 सालापासून तू भांड्याचा कारखाना खोलला मग आईला भांडी पुष्कळ तयार केली असतील गड्या नाही 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 मग 72 सालापासून एकच भांड आज 2017 पर्यंत एकच भांड तयार झालंय पण भांड लोक 2017 सालापासून एकच भांड तयार केलं 17 सालापासून एकच भांड तयार केलंय लोक 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 पण ती काय भांड बारक समजतोस काय मग 1.5 लाख माणसं नुसतं भांड्यात कलई कराय गेलेली बेपत्ता झाले ते 6 महिने दिवस झालं किती किती म्हणलं माणसं गेले ती 1.5 लाख माणसं भांड्यामध्ये कलई कराय गेलेली बेपत्ता झाल्या ती मग याच्याबद्दल काय इलाज डिपार्टमेंट फिरायला लागलंय त्या मुर्द्यांचा तपास काढायसाठी 6 महिने झालं डिपार्टमेंटच्या गाड्या सुद्धा गायब आहे त्या भांड्यामध्ये बर 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 अशी परिस्थिती झाली महाराष्ट्रात वादळ उठलं आणि म्हणून ही मला शोधायला सुरुवात केली थांब थांब नंदा मला एक म्हणायचं तू एवढं मोठं भांड जे तयार केलंय कशा करता तुझ्या दिल्लीच वांग शिजवाई करता आयला जाऊ दे दोघांची फिटाना फाट झाली माझ्या तालमीत शिकून मला डाव मारायला बघतोय बघ माणसाची म्हणा मित्र मित्राला भेटल्याच्या नंतर माणसाचा काहीतरी विनोद होत असतो विनोद म्हणजे कशासाठी हसण्यासाठी हसणं म्हणजे एक माणसाच्या जीवनाच्या शरीराला व्यायाम व्यायाम असतो ह्याच्याबद्दल काहीतरी आपण बनवलं पण आता काय विचार मित्र मुंबईनं गावात गेलो बर तसाच गावातला सरपंच म्हणून मला गावातली जबाबदारी माझ्यावर टाकली आता बर 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 हा आता सर्व गाव माझ्या विचारानं वागतंय बर 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 गावाची मी सुधारणा केली सरपंच झाला लोक म्हणायचे नंदा पाटोळे आपल्या गावातला विकास होत नाही याचे कारण काय शहरामधली गटर सुधरली पण गावातला माणूस सुधरत नाही बरोबर आहे मग विचार पडला मला पण मग काय केलं म्हणले गावचा सरपंच बना जबाबदारी माझ्यावर पडली बर सरपंच तर सरपंच बिन विरोध मला केला बर झालं आता बाकीचे सर्व काय व्यसन मला होती पूर्वीचे पार कट करून टाकले मी आता अरे पहिल्या बोलायचं काय गेली नाही दारू पित होता गांजा ओढत होता जुगार खेळत होता रंडीबाजी करत होता आणि आता गळ्यात मळ घातली म्हणून सांगतो म्हणजे माणूस कधी तर चुकीच्या मार्गाने गेलं का त्याच्यावर विश्वासच द्यायच नाही बघितलंच का माळ अनोखो खरे ना जाय खरं पांडुरंगाची माळ घातली काय तुळशीची माळ गळ्यात घातली आता मटण खाल्ल्याशिवाय तुळशीला पाणी सुद्धा घालत ए संत तुकाराम संताची औलाद तुळशीला पाणी घातल्याशिवाय काय करतोय अरे वशात खाणारा माणूस तुळशीकडे येऊ देत नाही हा हा असं म्हटलं म्हणून त्या तुळशीचा आता नियमाप्रमाणे मी पूजा आरती करतो माळाय पंढरपूरला वारी चालू ठेवली वाईट माणूस चांगल्या मार्गाला गेला याच्याबद्दल मला देखील समाधान वाटली कवा तर आता बसलो 4-8 दिवसाला तर मी सुपारी खातोय उगलला बाळ कशाला बोलू तुला अरे अरे नंदा केलं सगळं बरोबर पण थडक्यात तू घालवलं का अरे बाबा बघ बाकी सगळी वेशन कट केली आणि सुपारी खाणं माणसाला एक वेशनच आहे अरे 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 सुपारी वेशन समजलंच काय नाहीतर अरे मी सुपारी कशाला सारखा खातोय मग
पान खायचं झालं तर सुपारी खातो. बर नाही तर लबाड बोलत नाही. गळ्यात माळाय पंढरपूरला वारी चालू आहे. निवडून घेतल्यापासून गावात बोजभर आहे. वेशन असं जवळ ठेवलंच नाही ना. नाही नाही वेशन कट केलंय बरोबर आहे. पान खातोय जाणीत. पान खाणं माणसाला वेशन आहे. यायला आलाच का तिथं अजून. अरे पान काय सारखा का तू का. मग सिगारेट उडली तर पान खातो. नाहीतर आपण पहिल्यासारखं लबाड बोलत नाही. गळ्यात माळाय पंढरपूरला वारी चालू आहे. निवडून घेतल्यापासून गावात बोजभर आहे. वेशन कट आणि सिगारेट वडणं वेशन नाही रे. आणि सिगारेट काय सारखा वाढतो का. मग गांजा वाढला तर सिगारेट वाढतो. नाहीतर कधी लबाड बोलत नाही. गळ्यात माळ पंढरपूरला वारी चालू आहे. निवडून घेतल्यापासून गावात बोजभर आहे. वेशन राखलंच नाही. चांगल्या माणसात बसतोय म्हणून मला चांगलं म्हणते ते म्हणजे. आणि गांजा वाढतोय म्हणायचं. गांजा काही सारखा वाढतो काय. मग दारू पिलू तर गांजा वाढतो. नाहीतर गळ्यात माळ पंढरपूरला वारी चालू आहे. निवडून घेतल्यापासून गावात बोजभर आहे. वेशन राखलंच नाही. अरे पाटांतर तर भरपूर केलंय म्हणजे. अनेक दारू प्यायची सवय आहे म्हणायचं. दारू काय सारखा पितो काय. मग मटण आणलं तर दारू पित असतो या. नाहीतर गळ्यात माळ पंढरपूरला वारी चालू आहे. निवडून घेतल्यापासून गावात बोजभर आहे. वेशन राखलं नाही. वा संत तुकाराम महाराज. गळ्यात माळ्यान मटण खाताय. आणि मटण काय सारखा खातो का. मग जुगारीत पैसा आला तर घेत असतो या. नाहीतर पहिल्यासारखा लबाड बोलत नाही. गळ्यात माळ पंढरपूरला वारी चालू आहे. पताक घेऊन खांद्यावरती वारीच्या दिंडी मधनं फिरत असतो. वेशन कट अनानिक जुगार चालू आहे. गारवाने काय जुगार सारखा खेळतो का. मग गर्दीत किस कापून आलो तर जुगारीकडे जातो. पैसा कुठला जवळ. नाहीतर लबाड बोलत नाही. गळ्यात माळ पंढरपूरला वारी चालू आहे. निवडून घेतल्यापासून गावात बोजभर आहे. वेशन राखलंच नाही. म्हणजे आणि किस कापाय धंदा चालू आहे. अरे किस काय सारखा कापतोय काय. मग तुरुंगातलं सुटलो तरच कापत. तुरुंगातलं सुटलो तरच कापत असत. नाहीतर सारखा तुरुंगातच बोंबलत असतो या. तुला सुटीच नसते ना रे. जाऊ दे मित्रा. तुझ्या आईची शपथ घेऊन सांग. यातलं तुला येशन कुठलं की मी काय कट केलंय काढतो. नाही आता तुला एकच येशन राहिलंय. कोणचं कोणचं. नुसतं फास देऊन मारायचं. तुझ्या आईच्या गाडीत बसून गाडी दामतत नेली तुझ्या. आला का येशन सगळंच ऐकी तुला. आणि मग गाडवा तू दिल्लीला होता म्हणून वांग्याच्या हकीकत मला सांगतोय. बर जाऊ दे. आता विचार काय करायचा. आता बघ मित्रा. झाल्या गेल्या गोष्टी विसरून जायच. विसरून जायचं. गावाच्या विकासाला हात घातला पाहिजे. घातला पाहिजे. गावाचा विकास जर करत असेल तर त्याच्याच माग चार माणसं उभा राहणार आहे. राहणार आहे. तर आपल्या गावाचं नाव प्रत्येक ठिकाणी होणार. लौकिक होणार आहे. याच्या करता आपण गावच्या विकासासाठी काय केलं पाहिजे हे आपणालाच कळालं पाहिजे. मग काय करायचं आता. आता एकच काम करू. काय. गावची यात्रा 5 वर्ष बंद झाली होती. बंद झाली. ती यात्रा चालू करण्याचा प्रयत्न आपण दोघांनी करायचं. मग आपल्या गावची मित्रमंडळी त्यांना घ्या की बोलवलंच पाहिजे. हक मारून घ्या. ओ प्रभू लंबाटे. राम राम नंद भटुळे. राम 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 राम. काय बोलवलं. काय भानगड. अरे तू काय दिसलाच नाही म्हणलं. गावाच्या विकासासाठी काहीतरी मार्ग काढला पाहिजे. मार्ग काढला पाहिजे. हा म्हणजे गावची यात्रा आली म्हणायची. जवळच. ए गावची यात्रा आली तर माझ्या म्हणण्याप्रमाणे ऐका. काय करायचं. काय करायचं. कारण गावात भांडण होत कशामुळं. या व्यसनामुळं. मग दारू. बरोबर आहे. जे काय वाईट गोष्टी आहे त्या ती तेवढ्या बंद केल्या पाहिजे. दारू बंद झाली पाहिजे. गांजा बंद झाला पाहिजे. जुगार बंद झाली पाहिजे. वाईट व्यसनच संपवायची रे गावात. आणि बघा सगळं तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण या बघा ह्याच्याच बापानं दारू पिऊन गावात भांडणं केली. माझ्या बापाचा अजिबात नाव काढायचं. अजिबात. तुझ्या आईनं दारू पाजली होती. बरं आमच्याच घरात जाळपेट केलाय. मग नाहीतर येता यात्रेत आपण असं करूया. काय करायचं. तुझ्या बाप्पाला ह्याच्या आईला 4 दिवस आज खोलीत कोंडी. खोलीत कोंडू. येता मार कड असत. दारू बंद करायची. दारू बंद. असं करू. काय कराय. गावात आपण दारू साठी काहीतरी नियम ठरवूया. शबास. माझ्या हिशोबाने असं करता का. तू सांग. हे बघा गावात जो कोण दारू इकल त्याच्यावर दंड बसवायचा 5001 रुपया. माझ्या मनातलाच बोलला. म्हणजे ते आणून पण इकतच नाही दंड. तरच गरीबानं दारू इकू द्या नाहीतर श्रीमंतानं इकू द्या. त्याच्याशिवाय खोड मोडायची. त्याला दंडच 5001 रुपये. जो कोण गावात दारू आणून इकल त्याला. आणि जो कोण गावात दारू पील पील त्याला 10001 रुपया बक्षीस.
म्हणजे साऱ्या गावात दारूची दुकानं झाली पाहिजे. त्याच्यामुळे यात्रा पार पडेल का? त्याच्यामुळे बंद पडेल. नाही नाही मग यात्रा भरवायची का? हा मग तू बरा होतास त्या दिल्ली मध्ये होता ती झाडाला लोंब काळायला. मग चला त्याला तुझ्या याला असं करा काय ए याला नेऊन ओढून बांधा आता. कुठं? इथं दावणीला. हा बरोबर काय हरकत नाही बाबा. मला बी वाटलं यायला खरंच सांगतो का काय हो म्हणून मी बी कान देऊन ऐकत होतो. नंदा हा येतो मी बी. बार 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 त्यालाच म्हणायचं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लोककलेचं माध्यम या महाराष्ट्राला वैभवाच्या शिखरावर पोहोचवणार आणि त्यातूनच ही दिल्लीचं वांग ही मराठी लोकनाट्य आपल्या समोर सादर केला तो वामन पाटोळे मेंढापूरकर ज्यांनी बहिणीची पितळी 36 नखरेवाली महाराष्ट्राच्या बाहेर नेली तो शायर नंदकुमार पाटोळे तावशीकर. सोबत 60 मिनिटात 65 वेळा हसवणारा विनोदाचा बादशाह गोविंद पाटोळे मेंढापूरकर लोकनाट्य तमाशा मंडळ सादर केलेलं दिल्लीचं वांगं.